जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अयोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. जसं की आपल्याला माहिती आहे, फॉर्म भरलेला आहे आपण अयोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीकरिता, आणि जे आहे आता आपण सज्ज झालेलो आहोत परीक्षेला फेस करण्यासाठी. ऍक्च्युअली आपल्याला जी आहे ही परीक्षा जी आहे ती द्यायची आहे. मग त्यासाठी आपला अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे, आता आपल्याला जे आहे स्वतःचं जे आहे आत्मपरीक्षण करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला परीक्षा देऊन बघावी लागणार आहे की आपला स्कोर नेमका किती येत आहे, किंवा माझा अजून कोणता अभ्यास होणं बाकी आहे, कोणता विषयाचा अभ्यास होणं बाकी आहे, आणि मला अजून किती किती वेळ अभ्यासाला जे आहे द्यावा लागणार आहे. म्हणजे ऍक्च्युअल मला माझी पोझिशन जर का समजून घ्यायची असेल तर मला टेस्ट द्यावी लागणार आहे, म्हणजे मला परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की IBPS ही परीक्षा कंडक्ट करणार आहे, याचा अर्थ IBPS च्या पॅटर्न प्रमाणे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळे जर आपण ऑफलाईन पद्धतीने एक्झाम देत असाल तर ते थोडंसं जे आहे आपल्याला संयुक्तिक ठरणार नाही. असं नाहीये की ते पूर्ण आउटडेटेड आहे, परंतु लेटेस्ट टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला जे आहे ज्या पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम द्यायची आहे, अगदी आपल्याला सेम टू सेम त्याच पद्धतीने जर का एक्झाम देण्याची संधी मिळाली तर ते सोने पे सुहागा ठरणार आहे. आणि तुमची तीच समस्या दूर करण्यासाठी मित्रांनो जे आहे मी तुमच्या घेऊन आलेलो आहे मिशन टेट टेस्ट सिरीज. या टेस्ट सिरीज मध्ये ज्या पद्धतीने IBPS पॅटर्न आहे, त्या IBPS पॅटर्न आणि टेट परीक्षेचा सिलेबस याचं आपण फ्रेमवर्क केलेला आहे, आणि ऍक्च्युअल तुम्हाला जे आहे कॉम्प्युटर वरती एक्झाम स्वतः जे आहे देण्याची संधी उपलब्ध करून देतो आहे, तेही अगदी माफक दरामध्ये. जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल, PC असेल, तर PC वर तुम्ही हे सोडवू शकता टेस्ट. किंवा जर का नाईलाज आहे, आपलं बजेट थोडंसं कमी आहे, आपल्याकडे फक्त अँड्रॉइड मोबाईल आहे, तर काळजी करू नका, अँड्रॉइड मोबाईल वरती देखील तुम्ही जे आहे त्याच पद्धतीने टेस्ट सोडवून स्वतः आत्मपरीक्षण करू शकता. त्याच्यामुळे जे आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्वाचा आहे. कशा प्रकारे टेस्ट सिरीज घ्यायची आहे, कशा प्रकारे आपल्याला सोल्युशन करायचं आहे, लॉग इन करायचं आहे, आणि स्वतःचे मार्क्स कशा प्रकारे चेक करायचे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तपशीलवार पद्धतीने सगळ्या गोष्टी पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे आहे एक लिंक दिलेली आहे, त्या लिंक वरून तुम्हाला जे आहे टच करायचं आहे. टच केल्यानंतर जर तुम्ही मोबाईल वरती टच करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी दिसत असल्याप्रमाणे जे आहे प्ले स्टोर वर तो घेऊन जाईल, आणि इथे हे जे YP अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर जे आहे पूर्णतः लॉग इन करून घ्यायचं आहे. परंतु जर समजा तुम्हाला लॅपटॉपला हे ओपन करायचं असेल की ऍक्च्युअल आपल्याकडे कम्प्युटर आहे, कम्प्युटर वरती आपल्याला टेस्ट देऊन बघायची आहे, तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर मित्रांनो एक काम वेगळं आहे. ठीक आहे, हे तर झालं, इथे मी ते दाखवत आहे ते तुम्हाला जे आहे प्ले स्टोर वरून डाऊनलोड करायचं आहे. सेम मोबाईलवरची प्रोसेस आणि लॅपटॉपवरची प्रोसेस सेमच आहे, परंतु आता मी इथे तुम्हाला जे आहे लॅपटॉपची प्रोसेस सांगतो. तुम्ही जर का हे डाऊनलोड केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली कळून जाईल की कशा प्रकारे पुढे पुढे जायचं आहे. मग जे उमेदवार लॅपटॉपला डाऊनलोड करणार आहेत त्यांनी एक काम करायचं आहे. काय करायचं आहे की आपल्या सर्च बार मध्ये जायचं आहे, इथे जे दिसत आहे web.classplusapp.com याच्यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ही जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, ती लिंक तुम्ही जर का तिथं त्याच्यावर टच केली तर लॅपटॉपला तुम्हाला अशा प्रकारे जे आहे ते इंटरफेस येऊन जाईल. इथे तुम्हाला ORG कोड मागेल, मोबाईलला मागणार नाही, मोबाईलला तुमचा स्वतःचा ईमेल आयडी मागेल, आणि तुमचा जो आहे तो मोबाईल नंबर मागेल. मोबाईल नंबर टाकला बघा, इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा. उदाहरणार्थ मी माझा मोबाईल नंबर टाकतो 96153850. बघा, मोबाईल नंबर टाकला की ते प्रोसीड सिक्युअरली असं दाखवणार आहे. तसं जर का सिक्युअरली वर आपण क्लिक केलं की इथे आपल्याला व्हेरीफाय OTP दाखवणार आहे. माझा हा जो नंबर आहे हा माझा पर्सनल नंबर आहे, या नंबरला जर का OTP गेला तर मला इथे OTP एंटर करावा लागणार आहे. ठीक आहे, OTP एंटर करायचा, OTP टाकला की व्हेरीफाय OTP वर क्लिक केलं की अशा प्रकारे आपल्याला जे आहे सक्सेसफुली लॉग इन होऊन जाणार आहे. इथे आपल्याला आपलं नाव टाईप करायचं आहे, आपलं या ठिकाणी नाव टाईप करून गेट स्टार्टेड वर क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेड वर आपण क्लिक केलं की आपल्या समोर जे आहे अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे, आणि आपल्याला इथे दिसत आहे मिशन CTET सरावासाठी टेस्ट सिरीज. बघा, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, थोडंसं स्क्रोल करायचं आहे. इथे आपल्याला टेस्ट क्रमांक 1, 2, 3 असं व्ह्यू कंटेंट दाखवलं, 4, आता काही दिवसांमध्ये इथे 5 दिसून जातील तुम्हाला, ते दिसून जाईल. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला जर का बाय करायचं असेल तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसत आहे बाय नाऊ फॉर
ओनली 199 रुपीज। हे तुम्हाला जे आहे इंटरनेट हँडलिंग चार्जेस आहे 5 रुपये, म्हणजे 204 रुपये पे करायचे आहे। आता या ठिकाणी तुम्हाला जे आहे बाय नाऊ वर क्लिक करून द्यायचं आहे। तर क्लिक त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, इथे स्टेट सिलेक्ट करावा लागेल। मी इथे या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र सिलेक्ट करतो। हे महाराष्ट्र, आणि ते बायवर क्लिक केलं। आता बायवर क्लिक केल्यानंतर बघा काय येणार आहे। मग त्यावर क्लिक केलं की तुमच्या समोर जे आहे अशा प्रकारे इंटरफेस येईल। इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि इथे जीमेल आयडी तुम्हाला टाईप करायचा आहे। त्यानंतर इथे प्रोसीडचं जे बटन आहे त्या प्रोसीडच्या बटनवर आपल्याला एकदा क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचं जे आहे इंटरफेस दाखवत आहे। बघा 2-3 ऑप्शन्स आहेत। अगदी पेमेंट मेथड अगदी एकदम इझी आहे। एक तर तुम्ही इथे स्कॅन करू शकता, स्कॅनर आहे तुमचा हा मोबाईल आहे। मोबाईल मध्ये तुम्ही जर का या ठिकाणी मित्रांनो फोन पे किंवा गुगल पे जर का ओपन केला, फोन पे किंवा गुगल पे केला आणि त्याचा स्कॅनर वरून जर का तुम्ही अशा प्रकारे स्कॅन केलं तर ते कार्यक्रम तुमचा होऊन जातो। समजा तुम्हाला स्कॅनर वरून नाही झालं, म्हणजे तुमचं स्वतःचं जर गुगल पे असेल तर करून घ्या, किंवा इतरांचं जरी असेल तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी जे आहे स्कॅन करू शकता। किंवा तुमच्याकडे युपीआय क्यूआर असेल तर ते देऊ शकता। युपीआय युझिंग आयडी असेल, गुगल पे असेल, किंवा तुमचं नेट बँकिंग आहे, वॅलेट आहे, किंवा ईएमआय आहे, सगळ्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता। आणि जेव्हा तुम्ही या ठिकाणी क्यूआर कोड स्कॅन केला तर इथे पे नाव म्हणून जे आहे ते क्लिक करून द्यायचं, तुमचं पे होऊन जाईल। बघा लॉग इन झाल्याच्या नंतर जे आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जी टेस्ट सिरीज दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा अशा इंटरफेस आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला 1, 2, 3 आणि सध्याच्या घडीला 4 टेस्ट दाखवत आहे। काही दिवसांमध्ये तुम्हाला 5वी टेस्ट देखील मिळून जाणार आहे। आता समजा तुम्हाला ही जी टेस्ट आहे ती अटेम्प्ट करायची आहे, म्हणजे एक्झॅक्टली जे आहे आपल्याला पेपर द्यायचा आहे, तर वेळ हवा तुम्हाला जे आहे ज्या वेळेस 2 तासांचा कालावधी आहे एक्स्ट्राचा, सध्या शक्यतो रात्रीच्या वेळेस करा, दुपारी करा, सकाळी करा, हरकत नाही, पण नॉनस्टॉप ही जी टेस्ट आहे ती सोडवा। कारण या टेस्टमध्ये एवढं जबरदस्त फीचर आहे की तुम्ही विचारही केलं नसणार आहे। ठीक आहे, आता बघा इथे इथे अटेम्प्ट आहे, इथे रि अटेम्प्ट आहे। कारण मी एकदा सोडून बघितलेली आहे म्हणून रि अटेम्प्ट दाखवते, तुम्ही अटेम्प्ट करू शकता। आणि ही जी टेस्ट आहे अनलिमिटेड वेळा तुम्ही सोडवू शकता, त्याच्यामुळे त्याचं काही काळजी करायचं तुम्हाला कारण नाही आहे। बघा याची व्हॅलिडिटी आपण 2 वर्षाची देतो। त्यावर आपण क्लिक केलं की अशा प्रकारे नोटिफिकेशन येईल। इथे नेक्स्ट वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे जे आहे आपल्याला ही जी नोटिफिकेशन आहे त्याला येस करायचं आहे आणि अटेम्प्ट टेस्ट वरती अशा प्रकारे क्लिक करून द्यायचं आहे। क्लिक केलं आपण की अशा प्रकारचा हा इंटरफेस आलेला आहे। आणि ऍक्च्युली असाच पेपर जो आहे आपल्याला आयबीपीएस देखील देतो, कारण तीच जी कॉपी आहे ती इथे आपण घेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे। बघा इथे तुम्हाला जे आहे मित्रांनो काय काय दिसत आहे ते लक्षात घ्या। इथे आपण समजा टेस्ट क्रमांक 1 देतोय, इथं बघा सर्वात महत्वाचं आहे तर टायमिंग दिसत आहे तुम्हाला। टायमिंग 1 तास 59 मिनिटे 33 सेकंद, म्हणजे टायमिंगचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही। तुमच्याकडे घड्याळ असेल नसेल आपल्याला काही देणं घेणं नाही, इथे आपल्याला स्क्रीनवरती टायमर दिसत आहे। त्यानंतर काय आहे बघा, क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 201 असतात, परंतु इथे 201 दिलेले, आपण काळजी करू नका। ठीक आहे, त्यानंतर काय आहे बघा, कहाणी में ट्विस्ट हे बघा टेस्ट नंबर 1। आणि या ठिकाणी जर तुम्ही स्क्रोल केलं तर असे तुम्हाला 201 पर्यंतचे प्रश्न दाखवत आहे। सध्या सगळे कोरे आहे, जेवढे प्रश्न आलेले आहेत तुम्हाला, आता हा प्रश्न क्रमांक 1 आहे। ठीक आहे, आता याचं जे आहे हा एक प्रश्न, याचा टायमिंग वेगळा आहे। हा एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही किती सेकंदामध्ये देताय ते इथे दाखवलं जाते। हे जे टायमिंग आहे वरच्या कोपऱ्यामध्ये इकडे कर्सरवर नजर ठेवा, तर तो टायमिंग कशी जी आहे तर एकूण आपल्या पूर्ण टेस्टची आहे। आणि ही कशी जी आहे तर ही एका प्रश्नाची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्वतःला टॅली करता आला पाहिजे की माझा एक एक प्रश्नासाठी जे आहे 36 सेकंद लागतात का जास्त वेळ लागतोय, म्हणजे आपण तेवढे त्या ठिकाणी जे आहे जबरदस्त पद्धतीने क्रिएट केले। आता सोडवायचं कसं बघा, हे प्रश्न आहे, हे आपल्याला 4 ऑप्शन्स आहेत, या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला जे वाटतं ते क्लिक करा। उदाहरणार्थ मी हे एक क्लिक केलं, बघा इथे एक क्लिक केलं की मला हे एक नंबरचं प्रश्न आहे ना तो ग्रीन झालाय, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल इकडे एक नंबरचा तुम्ही सोडवला म्हणजे एक नंबरचा इकडे ग्रीन झाला, म्हणजे काय झालेलं आहे तुम्ही तो प्रश्न सोडवलेला तुमच्या लक्षात आला। समजा मी काय केलं, एक प्रश्न सोडून दिला, ठीक आहे 2 नंबरचा आहे, हा 2 नंबरच्या प्रश्नावर गेलो, परंतु इथे रेड मध्ये दाखवते 2 नंबर, कशामुळे, कारण मी अजून ऑप्शन चूज केलेलं नाही। लक्षात येतं ना, ऑप्शन चूज केलं नाही म्हणून रेड मध्ये दाखवतो। समजा मी ऑप्शन चूज केलं, हा 4 नंबरचा ऑप्शन, बघा इकडे ग्रीन झालेला आहे, लक्षात येत आहे। समजा मी हा 3 नंबरच्या प्रश्नावर गेला आणि ते सोडूनच दिलं, तिथे मी ऑप्शनला क्लिकच केलं नाही आणि 4 नंबरला गेलो। एकच मिनिट, बॅक वर क्लिक केलेला आहे, सेव्ह अँड नेक्स्ट। हे बघा 4 नंबरला गेलो ना, आणि 4 नंबरचा समजा मी 1 नंबरचा ऑप्शन चूज केलं, बघा लक्षात घ्या, हा सोडवला, हा 2 नंबर सोडवला, 3 नंबर सोडलं, म्हणून तो मला रेड मध्ये दाखवतोय, मला आठवण करून देतोय तो की तू 3 नंबरचा राहिला। म्हणजे काय होईल की जेव्हा आपण टेस्टला एंड करू त्यावेळेस आपल्याला पुन्हा एकदा एक एक प्रश्न बघण्याची आवश्यकता नाही। तुम्ही जर का हा चार्ट बघितला हा असा फिरून, तर तुमच्या लक्षात येऊन जाईल की माझा कोणता प्रश्न बाकी आहे, म्हणजे सगळे 200 प्रश्न तुम्हाला पाहण्याची आवश्यकता नाही। हा एक जबरदस्त तुम्हाला जे आहे फीचर या टेस्टमध्ये आहे, म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला वाटेल की मी टेस्ट ही जी आहे ओरिजिनलच पेपर त्या ठिकाणी जे आहे सॉल्व्ह करतो। ठीक आहे, आता अशा प्रकारे तुम्हाला जे आहे पूर्णच्या पूर्ण ऑप्शन्स या ठिकाणी क्लिक करत चालायचे। मित्रांनो लक्षात घ्या, टाइम इथे वरती चालूच आहे,
त्या टाइमचं भान ठेवा आणि प्रयत्न करा की या 2 तासांमध्ये म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 36 सेकंदाचा टाइम आहे आपल्यासाठी आणि त्या 2 तासामध्ये माझे 200 पैकी 200 प्रश्न टच झाले झाले आणि झालेच पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण मला पेपर जोपर्यंत मी 200 प्रश्नांपर्यंत टच करणार नाही माझा स्कोर चांगला येणार नाही. टार्गेट ठेवा 200 पैकी 200 प्रश्न सोडवा मग तुमचं स्कोर जे होईल ते होईल ते भविष्यातली गोष्ट आहे. आता समजा तुम्ही 200 पैकी 200 प्रश्न सोडवले ठीक आहे मी काही प्रश्न मुद्दामून इथे सोडलेले आहे जेणेकरून तुम्हाला ते रेड मार्क दिसायला पाहिजे. हा सोडला 7 नेक्स्ट केलं हा सोडवला हा 7 नेक्स्ट केला हा सोडवला हा 7 नेक्स्ट केला ठीक आहे मला माहिती नाही म्हणजे मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दाखवते कोणत्या कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मला अजिबात काढायची कल्पना नाहीये. फक्त एकच गोष्ट या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हा जो पेपर आहे तो आपण 2017 जेवढ्याही क्वेश्चन पेपर झालेले आहेत 29 प्रश्नपत्रिका त्या सर्वांचं अनालिसिस केलेलं आहे आणि त्यानंतर ही प्रश्नपत्रिका आपण कंडक्ट केलेली आम्ही स्वतः मी माझी पूर्ण टीम आहे त्यांना ही जी परीक्षा आहे ती कंडक्ट केलेली आहे ठीक आहे. त्याच्यामुळे ही बऱ्यापैकी तुम्हाला जे आहे मदत करणारीच असणार आहे ठीक आहे. समजा आपण एवढे प्रश्न सोडवले उदाहरण म्हणून दाखवले तुम्ही 200 पैकी 200 सोडवायचे जेव्हा तुम्हाला असं वाटलं की पूर्ण प्रश्न आपले संपलेले आहेत मग पूर्ण प्रश्न संपले तर मग मी काय करणार इथे सबमिट टेस्टचं ऑप्शन आहे सबमिट टेस्ट वरती मी काय करणार क्लिक करणार. क्लिक केल्यानंतर बघा तो इथे मला दाखवतो टाइम रिमेनिंग आहे 155 मिनिट 1 तास 55 मिनिट टोटल क्वेश्चन 201 आहे मी किती आन्सर दिले 13 ठीक आहे. समजा मला ते सबमिटच करून टाकायचं मग मी केले सबमिट. आता सबमिट केल्या केल्या आपल्याला काय करतोय तो इथे आपलं जे आहे अनालिसिस दाखवायला बघा टोटल क्वेश्चन 201 करेक्ट आन्सर किती आले फक्त 4 इनकरेक्ट किती आहेत 9 आणि पार्शियली करेक्ट किती आहेत पार्शियली करेक्ट आपण दिलेलेच नाही म्हणजे आपल्याले अनअटेम्प्टेड क्वेश्चन म्हणजे जे क्वेश्चन मी अटेम्प्टच केले नाही तिथपर्यंत पोहोचलोच नाही ते आहेत 188 म्हणजे हा जो सिक्वन्स आहे हा जो संपूर्ण अनालिसिस आहे तो मला मिळतोय. आता इथे आपण जर का बघितलं की व्ह्यू सोल्युशनवर व्ह्यू सोल्युशनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण सोल्युशन या ठिकाणी मिळणार आहे. बघा हा आहे होता आपला पहिला प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण बघा हा 6 चूज केलेलं आहे पण ऍक्च्युअल त्याचं उत्तर कोणतं आहे तर हा ग्रीन पट्टी मधला त्याचं उत्तर 0 असायला पाहिजे होतं मी 6 चूज केलं. त्यानंतर बघा सोल्युशनचं बघायचं तर हा 2 नंबरचा प्रश्न आहे आपण काय चूज केला हा 4 नंबरचा चूज केला परंतु खरं काय होतं 2 नंबरचा होतो हे बघा. हा बघा 3 नंबरचा प्रश्न जर आपण बघितला तर हा आपण 3 नंबरचाच ऑप्शन चूज केलं ते करेक्ट आहे म्हणून इथे जे आहे बाकीचं काही रेड पट्टी आपल्याला आलेली नाही. म्हणजे अशा प्रकारे आपण जे आहे आपलं अनालिसिस या ठिकाणी पाहू शकता आणि आपल्याला याचं जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देखील याच ऍपमध्ये मिळून जाणार आहे. त्याच्यामुळे मित्रांनो हे जबरदस्त ऍप्लिकेशन आहे तुमच्यासाठी जे आहे खूप महत्वाची हे टेस्ट सिरीज आहे आणि अगदी माफक दरामध्ये 199 रुपये आपण सहजपणाने जे आहे खर्च करतो. परंतु जर का त्या 199 रुपयाचा आपल्याला सदुपयोग होत असेल तर माझी इच्छा आहे की तुम्ही स्वतः ही परचेस करावी आणि आपले जे काही मित्रमैत्रिणी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ताचा असण्याची तयारी करत असाल त्यांच्यापर्यंत देखील हे पोहोचवावे जेणेकरून जे आहे त्यांना ऍक्च्युअल एक्सपिरियन्स घेता येईल की एक्झॅक्टली जे आहे आपल्याला कॉम्प्युटरवरती कशी परीक्षा द्यायची आहे. मित्रांनो मी इथे जरी तुम्हाला कॉम्प्युटर दाखवत असलं तरी देखील ज्यांच्याकडे जे आहे फक्त आणि फक्त मोबाईल्स आहेत त्यांना मोबाईल्सवरती देखील याची जी प्रॅक्टिस आहे ती करता येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही निराश व्हायचं नाही मोबाईल्सवरती हे सेम फीचर्स आहेत फक्त थोडंसं जे इंटरफेस आहे तो चेंज असणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मित्रांनो जर का तुम्हाला बघायचं असेल की ही जी टेस्ट आहे किती लोकांनी सोडवलेली आहे त्याच्यामध्ये नेमकं तुमचा जो रँक आहे ते नेमकं काय आहे तर बघा या ठिकाणी तुम्ही जाऊन व्ह्यू स्टेट्स या ठिकाणी करू शकता. इथे तुमच्या लक्षात येऊन जाईल की जे आहे या ठिकाणी जे आहे किती लोकांनी ही परीक्षा दिलेली आहे तुमची जी रँकिंग आहे ती किती आहे. आता आपण 7, 8, 9, 10 प्रश्न सोडवले म्हणून आपली जी रँक आहे ती 711 आहे त्यावरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की किती कॉम्पिटिशन जे आहे ते टफ असणार आहे. तर मित्रांनो ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी नक्की फायदेशीर असणार आहे तुम्ही खरेदी करू शकता. याच्या व्यतिरिक्त जर का तुम्हाला याच्यापूर्वी झालेले 2017 जे क्वेश्चन पेपर्स आहेत ते जर का हवे असतील मित्रांनो तर त्यासाठी देखील आम्ही तुमच्यासाठी जे आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांनी जे आहे हे 29 प्रश्नपत्रिकांचं संच घेऊन आलेले यामध्ये 2017 जे काही प्रश्नपत्रिका घेण्यात आल्या होत्या महापरीक्षा पोर्टलच्या वतीने सर्वच्या सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये दिलेल्या आहे विथ आन्सर्स. आणि याच्यामध्ये प्लस म्हणून जे आहे एक गोष्ट महत्वाची आहे की जे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग हे जे 2 विषय आहेत त्या 2 विषयांचं अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये जे आहे स्पष्टीकरण देखील देण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते देखील सहजपणाने खरेदी करू शकता. हे ऑफलाईन मार्केटमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर अमेझॉन आणि फ्लिपकार्टला देखील हे अवेलेबल आहे तुम्ही याला देखील परचेस करू शकता. त्यामुळे देखील तुमची बऱ्यापैकी तयारी होऊ शकते.